एक तुमचा एक निर्णय 2018 फार राज्यात गाजला होता आणि त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक खुलासा करावा लागला होता, तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की 2018 तुम्ही भाजपसोबत युती केली होती नगर महापालिकेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे लढत असताना तुम्ही भाजपसोबत गेले आणि त्याच्यावरनं असं एकदम झालं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरामध्ये काही डबल गेम करतं की काय असं एक झालं होतं, तर ते निर्णयाची पार्श्वभूमी काय होती आणि पवारसाहेबांनाच का त्याचा खुलासा करावा लागला होता की म्हणजे तुम्ही तेव्हा म्हटलं की नाही मी वरिष्ठांना विचारलेलं आहे भाजपसोबत युती करण्याचं, तर पवारसाहेब म्हटलं नाही हा लोकल पातळीवरचा निर्णय आहे, तर नक्की काय घडलं होतं ते? नाही मी असं कधी नाही म्हटलं की वरिष्ठांना विचारलं होतं. आम्ही नंतर ज्या वेळेला इथं जे स्थानिक परिस्थिती होत्या इथं जो काही संघर्ष होता त्या संघर्षावरती शेवटी जे काही लोकमत असतं म्हणजे लोकमत म्हणजे नगरसेवकांचं शेवटी जे निवडून आलेले लोक आहेत तर त्यांच्या मताचा विचार करून तो निर्णय सगळा घेण्यात आलेला होता आणि त्यांनी की कुठंतरी आपण या सगळ्या सत्तेच्या इथलच्या जे काही समीकरणं आहेत तर ह्या समीकरणामध्ये आपण काय निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका सगळी नगरसेवकांची होती. पण अशी त्याच्यामध्ये मग वरिष्ठांच्या म्हणजे चर्चा करून नाही म्हणता यायचं आपल्याला की त्यांना फक्त आम्ही कानावर घातलं होतं ओके असं करताय म्हणून भाजपसोबत जातोय म्हणून. हो हो हो. आणि मग त्याच्यामध्ये जे पवारसाहेबांचा विषय, कारण पवारसाहेबांच्या लेवलचा हा विषय नाही की नगरची महापालिका म्हणजे काय तो काय म्हणजे त्यांच्या म्हणजे याच्यामध्ये विषय नाही येतो की म्हणजे आपण तिथपर्यंत ती चर्चा नेऊ शकतो, त्यामुळे तो खालच्या स्थानावरती निर्णय झालेला होता. आणि मग पवारसाहेबांना खुलासा करायचं कारण एवढंच की जी जोपर्यंत की कुठंतरी ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सगळं काम करत असताना की कुठंतरी हा निर्णयाने त्यांचा काही सहभाग आहे का, हे अशा प्रकारचं काही चित्र काही लोक उभा करण्याचा प्रयत्न करतात पण तसं त्याच्यामध्ये काही नव्हतं. ओके मग आता तुमचे जे भाजपसोबत तेव्हाची जी युती होती त्याचा आत्ता काय स्टेटस आहे? माझा त्या युती मुळात तसं पाहायला गेलं तर सत्तेचा जो काही सहभाग होता की 2 समजा त्याच्यामध्ये आमचे देखील काही लोक सभापती झाले असतील किंवा तिथे विरोधी पक्षनेते असतील किंवा बाकीचे जे काही नगरसेवक स्टँडिंग कमिटीमध्ये असतील हा त्यांच्यातला पार्ट असतो, कारण माझा त्या डे टू डे महापालिकेच्या काही कामामध्ये काही तसा संबंधाचं कारण नाही. यावेळेसपासून मी आमदार झाल्यानंतर जसं तिथून बाहेर पडलेलो आहे तर तिथं कधी फार माझा काही जाण्याचं काही कारण नाही पडत नाही किंवा त्या बैठकींमध्ये किंवा कशामध्ये. आता या विधानावर कितपत विश्वास ठेवतील मला माहित नाही, तुमच्या याच्याशिवाय पाच घालू शकत नाही महापालिकेमध्ये असं उघडपणे बोलत पण नाही. आता मी जसं सांगितलं तुम्हाला प्रत्येकाचं अँगल असतो पाहण्याचा आणि चर्चा करण्याचा, शेवटी आज तिथले निर्णय तिथं आता समजा जे सभापती आहेत स्टँडिंग कमिटीचे वाकळे साहेब आहेत अनुभवी मनुष्य आहे, दुसऱ्यांदा तिथं आज त्याला 10 पूर्ण होतात आता महापालिकेमध्ये समजा गणेश भोसले असतील मला वाटतं अंदाजे काहीतरी 92-95 ते आज तिथं महापालिके नगरपालिका असल्यापासून तिथं उपनगराध्यक्ष होते आज उपमहापौर आहेत. त्यांच्यासारख्या माणसांना माझ्यासारख्याचे काही मार्गदर्शनाची गरज उलट मलाच वेळोवेळी ह्या लोकांचे मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि अनुभव हा कामाला येतो शेवटी. पण मला वाटत नाही की असं तुम्ही जे म्हणताय शेवटी डे टू डे कामात फारसं असते, डे टू डे कशातच नाही येत. अच्छा